महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारनं विशेष योजना आखली आहे. त्यानुसार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सद्वर्तनी कैद्यांना उर्वरित शिक्षा माफ केली जाणार आहे. त्यानुसार कळंबा कारागृहातील 20 कैद्यांची 2 ऑक्टोबर रोजी सुटका होण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या योजना समितीकडे पाठवला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या कैद्यांची सुटका होईल अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली. 55 वर्ष वय पूर्ण केलेल्या आणि 50% शिक्षा भोगलेल्या महिला कैद्यांना तर 60 वर्षे वय पूर्ण केलेल्या आणि 50% शिक्षा भोगलेल्या पुरुष कैद्यांना ही सवलत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कळत नकळत घडलेल्या गुन्ह्यांमुळे न्यायालयानं शिक्षा ठोठावलेल्या लोकांची रवानगी कारागृहामध्ये केली जाते. अशा बंदीजनांना कारागृहातून बाहेर आल्यानंतर सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम केंद्र शासनाकडून केलं जात आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची 150वी जयंती साजरी होतीये. त्याचं औचित्य साधून केंद्र सरकारनं कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सदवर्तनीय कैद्यांना उर्वरित शिक्षा माफ करण्याची योजना आखली आहे. त्यातील निकषानुसार कळंबा कारागृहातील 20 कैद्यांची शिक्षा माफ होऊन त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या योजना समितीकडे पाठवण्यात आलाय. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या कैद्यांची सुटका होणार आहे अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली. महात्मा गांधीचा जयंती 2 ऑक्टोबर हे कैदी कल्याण दिवस म्हणून जेलमध्ये साजरा केला जातो. म्हणून भारत सरकारने असे बंदी की ज्यांना ज्यांचे वयोवृद्ध बंदी आहेत, ज्यांचं वय पुरुष असलेले 60 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि महिला असेल तर 55 वर्षे ज्यांचं पूर्ण झालेले आहेत आणि ज्यांनी अर्धी 50%च्यावर शिक्षा भोगलेली आहे अशा बंद्यांना 2 ऑक्टोंबरला रिलीज करायचं. 2-3 टप्प्यामध्ये रिलीज करायचं आहे. 2 ऑक्टोंबर 2018, 2 ऑक्टोंबर 2019 आणि 6 एप्रिल 2019 अशा 3 टप्प्यामध्ये जे जे बंदी त्या नियमाप्रमाणे बसतील अशा बंद्यांना रिलीज करायचं आहे. त्याप्रमाणे आपण या कारागारामार्फत 20 बंद्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे 2 ऑक्टोंबर 2018 रोजी रिलीज करण्यासाठी, ते मंजूर होईलच. सध्या कळंबा कारागृहात 1846 पुरुष कैदी आणि 75 महिला कैदी असे एकूण 1921 कैदी विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगतायत. 55 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 50% शिक्षा भोगलेल्या महिला कैद्यांना तर 60 वर्ष पूर्ण केलेल्या आणि 50% शिक्षा भोगलेल्या पुरुष कैद्यांना सदवर्तनामुळे शिक्षा माफ होईल. शिवाय याच निकषातून तृतीयपंथी कैदी, 70%हून अधिक अपंगत्व असलेले आणि दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या कैद्यांचीही सुटका होणार आहे असं शेळके यांनी सांगितलं.